नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण तांदूळ आणि मुगडाळीपासून ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। ढोकळा तुम्ही बघू शकता किती मऊ आणि जाळीदार झालेला आहे। यामध्ये आपण ढोकळ्याचं पीठ फर्मेंट वगैरे करायला ठेवलेलं नाही आहे, लगेचच ढोकळा बनवलेला आहे। हा ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या डब्यावरतीसुद्धा देऊ शकता। भरपूर साऱ्या टिप्ससह ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच रेसिपी ला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचे आहे। तर इथे मी हे तुकडा तांदूळ वापरते आहे, तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता, राशनचे तांदूळ वापरले तरीसुद्धा चालणार आहे। फक्त तांदूळ जो आहे तो जुना असायला हवा। एक कप तांदळासाठी इथे आपल्याला अर्धा कप मुगडाळ घ्यायची आहे। त्यानंतर पाव कप इथे मी पोहे घेतलेले आहे, हे जाड पोहे आहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो तेच इथे वापरलेले आहे। पोहे टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो अगदी छान सॉफ्ट होतो। आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा, हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला हे 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। मुगडाळ भिजायला फार जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा याला भिजत ठेवायचं नाही आहे। बघा, याला 4 तास झालेले आहे। डाळ आणि तांदूळ जे आहे ते अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहे। आता हे जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, हे पाणी वाटण्यासाठी वापरायचं नाही आहे। आणि डाळ आणि तांदूळ जे आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ थोडेसे जास्त आहे म्हणून 2 बॅचमध्ये इथे मी वाटणार आहे। यासोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1/2 चमच्यापेक्षाही कमी यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे। मी इथे लिंबू आणि दही दोन्ही वापरलेलं आहे, तुम्ही 2 पैकी 1 सुद्धा वापरू शकता। लिंबू जर वापरत असाल तर थोडासा पाण्याचासुद्धा वापर करावा लागेल। 1/2 लिंबाचा रस मी इथे टाकून घेतलेला आहे आणि 1/2 कप इथे आंबट दही घेतलेलं आहे। दही आंबटच वापरायचं म्हणजे ढोकळ्याला टेस्ट खूप छान येते। तर 1/2 पेक्षा जास्त दही मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं दही आहे ते मी बाकीचे जे डाळ आणि तांदूळ आहे त्याच्यासाठी वापरणार आहे। आता आपल्याला हे मिक्सरवरती अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी स्मूथ याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। रवाड वगैरे हे बॅटर अजिबात ठेवायचं नाहीतर ढोकळा जो आहे तो फुलणार नाही व्यवस्थित। बघा, अगदी बारीक हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जे उरलेले डाळ आणि तांदूळ आहे तेसुद्धा याच पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे। त्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त पातळ ठेवलेलं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो कोरडा अजिबात लागणार नाही खाताना। आता हे साखर आणि तेल जे आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनटं याला छान फेटून घ्यायचं आहे। बघा, हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे, याला छान बुळबुळे देखील आलेले आहे। आता यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी। पीठ मुरते आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर ढोकळ्यासाठी आपल्याला स्टीमर तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी हा 7.5 इंचाचा डबा वापरलेला आहे मसाल्याचा। तुम्ही एखादा केक टिन वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादा ताट असेल तर ते सुद्धा तुम्ही खोलताट वापरू शकता। आता डब्याला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे। आता बॅटरला आपले 10 मिनिटं झालेले आहे, बॅटर आपण चेक करून घेऊया। तर बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघा, थोडंसं हे घट्ट आलेलं आहे, पण आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही, एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तुम्ही यामध्ये इनोसुद्धा वापरू शकता, 1 चमचा तुम्हाला इनो वापरावा लागेल। सोळ्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला 1 मिनटं याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हा सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित छान फुलल्या गेलेलं आहे, पहिलेपेक्षा हे जास्त झालेलं आहे। बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आता लगेचच हे जे बॅटर आहे हे आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हा जो डबा आहे हा आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे। ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला लगेच करायची आहे,
खूप जास्त वेळ बॅटर जे आहे ते आपल्याला बाहेर ठेवायचं नाही आहे. बघा स्टीमरमधलं पाणी छान उकळलेलं आहे. हा डबा आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिटं हा जो ढोकळा आहे हा वाफवून घ्यायचा आहे. तर बघा इथे ढोकळ्याला 15 मिनिटं झालेली आहे. ढोकळा आपण चेक करून घेऊया. तर अशा प्रकारे एखादी स्टिक किंवा चाकू ढोकळ्यामध्ये टाकून बघायचा. चाकू किंवा स्टिक जी आहे ती जर क्लीन बाहेर निघाली तर समजायचं आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. इथे चाकूला किंवा स्टिकला जर ढोकळा लागला गेला तर समजायचं आपला ढोकळा शिजलेला नाही आहे. त्याला तुम्ही 5 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊ शकता. ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण ढोकळा काढून घेऊया आणि त्याला थंड करून घेऊया. बघा ढोकळा छान व्यवस्थित थंड झालेला आहे. आता ढोकळा आपण कट करून घेऊया. पहिले त्याच्या कडा ज्या आहे त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे चाकूच्या साह्याने आणि त्यानंतर ढोकळ्याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहे. तर इथे मी चौकोनी पीसेस करते आहे. इथे तुम्ही ढोकळा बघू शकता. ढोकळ्याचा रंग किती छान पिवळा आलेला आहे. कुठेही ढोकळा लाल झालेला नाही आहे. ढोकळ्यामध्ये हळद जी आहे ती अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि सोडा सोडा आणि हळदीची जर रिॲक्शन झाली तर ढोकळा जो आहे तो लाल होतो. त्यामुळे हळद आणि सोडा जो आहे तो बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे तुमचा ढोकळा जो आहे तो कधीही लाल होणार नाही. बघा इथे ढोकळ्याचे पीसेस मी करून घेतलेले आहे. आता आपल्याला ढोकळ्यावरती टाकण्यासाठी एक तडका तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 2 टेबलस्पून तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी फुटायला लागली की 2 ते 3 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये टाकलेली आहे. 2 चिमूट हिंग टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपला तडका जो आहे तो रेडी झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता हा तडका आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी ढोकळ्यावरती पाणी म्हणजे शुगर सिरप बनवलेलं नाही आहे. हा ढोकळा जो आहे हा खाताना अजिबात ड्राय वगैरे वाटत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती शुगर सिरपसुद्धा टाकू शकता. तर तडका मी ढोकळ्यावरती टाकून घेतलेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. ढोकळा आपला रेडी झालेला आहे. यातलं एक पीस इथे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आहे. तर तुम्ही बघू शकता ढोकळ्याला जाळी किती छान पडलेली आहे. याचा रंगसुद्धा छान पिवळा आलेला आहे. मऊ आणि जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर हा ढोकळा खायलासुद्धा खूप छान लागतो. यामध्ये आपण मुगडाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे पचायला हलका आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर इथे मी हा ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे. तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता. मुलांच्या डब्यावरती हा ढोकळा तुम्ही देऊ शकता. सकाळी घरी नाश्त्यासाठी बनवू शकता. बनवायला अगदी सोपं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही तांदूळ आणि मुगडाळीच्या ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.